नमस्कार तीन डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळा घडामोडी खेळी कोरपावली येथे चौघांच्या वादात बोलण्याच्या रागातून बावीस वर्षीय विवाहितेला चौघांनी केली मारहाण शिरसाळ येथे सत्तावीस वर्षीय विवाहितेला पतीची मारहाण यावल पोलिसात तक्रार मनवेल येथे घरासमोरील दगड उचलून कुठे नेला अशा विचारण्याच्या कारणावरून अडोतीस वर्षीय महिलेला एकाची मारहाण कोरपावली येथे तुमचा मुलगा आमच्या मुलीस मेसेज का करतो विचारण्याच्या रागातून एकोणचाळीस वर्षे तरुणाला तिघांनी केली श्वीगाळ दिली धमकी यावल येथील साने गुरुजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस व्ही ढाके सेवानिवृत्त विद्यालयातून दिला निरोप तर फैजपूर शहरातील नगरात मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर संस्थेकडून मतदार नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून खेडी कोरपावली या गावात एक बावीस वर्षीय विवाहिता चौघांच्या भांडणामध्ये बोलण्यास गेली तर त्याचा राग येऊन या चौघांनी या बावीस वर्षीय महिलेलाच शिवीगाळ करून मारहाण केल्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या बावीस वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे खेडी कोरपावली तालुका यावल या गावात बावीस वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबात राहते दरम्यान कुटुंबातील चौघं आपसात भांडण करत होते तेव्हा या भांडणामध्ये या बावीस वर्षीय विवाहितेने जाऊन बोलायला सुरुवात केली आपसात तुम्ही भांडण करू नका अशा समजवण्याच्या कारणावरून या बावीस वर्षीय महिलेलाच या चौघांनी शिवीगाळ करून तिलाच मारहाण केली आणि तिला जिवेठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा बावीस वर्षीय या महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपल्या कुटुंबातील चौघांविरुद्ध तिने आपल्याला भांडणात बोलण्याच्या कारणावरून चौघांनी मारहाण करून जिवेढार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार नोंदवली आहे शिरसाळ या गावात एका सत्तावीस वर्षीय विवाहितेच्या कानाची बाळी तिच्या पतीने विकून टाकली तेव्हा विवाहितेने सांगितले की तुम्ही माझ्या कानातली बाळी विकून टाकली आहे ती मला तुम्ही नवीन विकत घेऊन द्या या बोलण्याच्या कारणावरून सत्तावीस वर्षीय महिलेला तिच्या पतीने थेट शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा सत्तावीस वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे शिरसाळ तालुका यावल या गावात सत्तावीस वर्षीय विवाहिता पतीसह राहते दरम्यान या विवाहितेच्या पतीने विवाहितेच्या कानातली एक बाळी विकून टाकली तेव्हा महिलेने सांगितले की तुम्ही माझ्या कानातली बाळी विकली आहे मला ती तुम्ही नवीन घेऊन द्या मला बनवून द्या तेव्हा या बोलण्याच्या रागातून सत्तावीस वर्षीय महिलेला तिच्या पतीने थेट शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा सत्तावीस वर्षीय महिलेने थेट पोली यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तिने तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर मनवेल या गावात एका अडोतीस वर्षीय महिलेने गावातील एकाला सांगितले की तू माझ्या घरासमोरचा दगड उचलून कुठे नेला तेव्हा हे बोलण्याच्या कारणावरून गावातील तरुणाने अडोतीस वर्षीय महिलेला थेट मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तिच्या गड्यातील पोत तोडून नुकसान केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे मनवेल तालुका यावल या गावातील वैशाली गणेश कोळी व अडोतीस वर्ष या महिलेने गावातीलच हितेश बंडू कोळी याला सांगितले की तू माझ्या घरासमोरचा दगड उचलून कुठे ठेवला आहे तेव्हा अशा विचारण्याच्या कारणावरून हितेश कोळी याने वैशाली कोळी यांना थेट शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली व तिच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले तेव्हा अडतीस वर्षीय वैशाली कोळी यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात हितेश कोडी याच्या विरुद्ध घरासमोरील दगड उचलून कुठे ठेवला या विचारण्याच्या कारणावरून त्याने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि आपली गळ्यातील पोत तोडून नुकसान केले म्हणून तक्रार नोंदवली आहे कोरपावली या गावात एक एकोणचाळीस वर्षीय इस्माने गावातीलच एका कुटुंबाकडे विचारणा केली की तुमचा मुलगा माझ्या मुलीला वारंवार का मेसेज पाठवतो तेव्हा याचं वाईट वाटून एकोणचाळीस वर्षीय इस्माला गावातील या तिघांनी शिवीगाळ करून तुला बघून घेऊ अशी धमकी दिली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे कोरपावली तालुका यावल या गावात एकोणचाळीस वर्षीय इसम आपल्या कुटुंबासह राहतो या कुटुंबातील मुलगीला गावातीलच बिलाल कुरकर्णी यांचा मुलगा घाणेडे घाणेडे व वाईट साईट मॅसेज पाठवतो तेव्हा विचारणा करण्यासाठी सदर एकोणचाळीस वर्षे इसम त्यांच्याकडे गेला तेव्हा एकोणचाळीस वर्षे इस्माला बिलाल कुरकर्णी फिरोज कुरकर्णी नजमाबी कुरकर्णी या तिघांनी शिवीगाळ केली आणि तुम्ही आमच्या नादी लागू नका आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी दिली तेव्हा यावल पोलिसात एकोणचाळीस वर्षे इस्माने तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस व्ही ढाके हे सेवानिवृत्त झाले ते आहे तेव्हा साने गुरुजी विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यालयातून त्यांना निरोप देण्यात आला यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून एस व्ही ढाके हे कार्यरत होते मात्र नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले तेव्हा गुरुजी विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत त्यांना तेथून निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम के पाटील हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली हा एक सेवापूर्तीचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये उपप्राचार्य एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एन डी नेवे यांनी केले व या कार्यक्रमात निरोपार्थी क्रीडा शिक्षक एस व्ही ढाके यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये बी डी ए एस सुनने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते उपस्थितांचे आभार एस एस माळी यांनी मानले ताहा नगर मध्ये मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर संस्थेकडून मतदार नोंदणी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरातील नवमतदारांनी आपली नोंदणी केली व अनेकांनी आपल्या मतदार कार्डाची दुरुस्ती देखील केली या कामासाठी बिएलोनची उपस्थिती होती फैतपूर शहरामध्ये ताहा, ताहा नगर आहे या तहा नगरमध्ये बिलाल मस्जिदच्या जवळ मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर संस्थेकडून मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते एम पी जी एचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद उपसचिव आर बी चौधरी फैदपूर शहराध्यक्ष रहिमोद्दीन उपाध्यक्ष सुधाकर भाऊ इक्बाल खान शेख अलिम इलियास ट्रेलर असद आदींची उपस्थिती होती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बीएलओ कोष्टी सर पी जे चौधरी सर आदींच्या वतीने नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आणि ज्या मतदारांच्या कार्डामध्ये दुरुस्ती होती त्यांची देखील अर्ज या ठिकाणी स्वीकारण्यात आले आज मतदान कार्ड जन जागृत अभियान चालू है एम जी तरफ मोमेंट फॉर पीस एंड जस्टिस शांति न्याय की इंसाफ की इसकी तरफ से पूरे फैजपुर शहर में कैम्प चालू है जिसके बाद वार्ड नंबर एक तार बिलाल मस्जिद मदरसा के पास कैम्प लगाया गया है बाद ढाई बजे से पाँच बजे तक आज एम के जिम्मेदार और अपने मदरसा के मौलाना और बीलो भी सब लोग यहाँ हाजिर है हमारे, हमारे हजरत मदरसा के मौलाना सादिक और एम और एमपीजी जिला उप शेख अहमद और तानगर वाट वार्ड के बीलो कोष्टी सर दो सौ बारह पीजे सर दो सौ चौदह और एमपीजी कार्यकर्ता और नागरिक सब पे हाजिर है सभी लोगों से मैं आह्वान करता हूँ जो अठारह साल के हो गए अपने मतदान यादी में नाम नामे और हमसे एम पी जी शहर अध्यक्ष रहीम भाई से संपर्क करे और मैं दो बातें हाफिस आपको बोलना चाहता हूँ कि वो भी बोली असलाकुम व मुक्रम दोस्तों एम पी जी की तरफ से वोटर लिस्ट की ये मुहिम चलाई जा रही है पूरे महाराष्ट्र में माशाल्लाह ये बहुत ज़रूरी चीज़ है वोट उट करना वोटिंग करना ये हमारा हक है अधिकार है और ये जो है तो जो भी अठारह साल के ऊपर से लड़का या लड़की हो चुके हैं उनको अपना वोटर और वोटिंग जो है तो कार्ड बनाना बहुत ज़रूरी है ये जो है तो फैज़पुर में और पूरे महाराष्ट्र में माशाल्लाह ये मुहिम चलाई जा रही है तमाम हजरात से गुजारिश है वो आकर जो है तो अपना वोटर लिस्ट में जो है अपना नाम दर्ज कराए उसकी आखिरी तारीख है दिसंबर ये आने वाली नौ तारीख है तो जो लोग बाकी है वो नाम जल्दी जल्दी उत्साह नौ मतदार नोदनी शिविर संपन्न